इथे मी एक कप मैदा घेतला आहे यामध्ये आपल्याला पाव कप रवा घालायचा आहे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे चवीनुसार मीठ एक चमचा कसुरी मेथी यामध्ये घालायची आहे तीन मोठे चमचे गरम तेल यामध्ये घालायचं आहे आणि पहिल्यांदा हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल गरम आहे थोडंसं चमच्यानी मिक्स केल्यानंतर हे आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे हे पीठ हातावरती व्यवस्थित असं चोळून घ्यायचं म्हणजे हे तेल या पिठाला व्यवस्थित असं लागलं जातं आणि सगळीकडे मिक्स होतं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट असा गोळा मळून घ्यायचं आहे हा मी इथे गोळा मळून घेतलेला आहे आता सा सा हे आपल्याला झाकून दहा मिनिट आहे असाच थोडासा भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर याचं झाकण काढायचं आणि परत एकदा हे थोडंसं आपल्याला मळून घ्यायचंय म्हणजेच थोडंसं एकसारखं असं करून घ्यायचंय छान मऊसूत असं हे आपलं पीठ भिजलं गेलंय या मळलेल्या पिठातलं निम्मं पीठ काढून घ्यायचंय आणि हे लाटून घ्यायचंय याला लाटत असताना आहे असं वाटलं तर तुम्ही थोडंसा मैदा याला लावू शकता पण इथे काहीच गरज नाही आहे बिना मैद्याचं मी हे लाटून घेतलेलं ला आहे जाड असं हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे या पद्धतीने एका छोट्या डबीचं मी इथे एक टोपण घेतलंय या छोट्या शेपमध्ये हे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे आपण काजू या शेपमध्ये हे नमकीन बनवतोय तर या पद्धतीने याला आपल्याला काजूचा शेप द्यायचं आहे हे अशा पद्धतीने कट केल्यामुळे याचं मस्त असं शेप येतो पण तुम्हाला जसा शेप हवाय तसं तुम्ही कट हे कट करून घेऊ शकता आणि हे या शेपमध्ये कट केल्यामुळे मुलांना हे खायला देखील अट्रॅक्टिव्ह वाटत याच पद्धतीने सगळ्या पिठाचे हे मी काजूच्या शेपमध्ये कट करून घेते हे तळण्यासाठी इथे मी तेल मीडियम गरम करून घेतलंय यामध्ये आपल्याला हे नमकीन घालायचे तेल जास्ती हाय हीटवरती गरम नसावं आणि हे आपल्याला लो टू हीट हीटवरती तळून घ्यायचं आहे या कढईमध्ये जेवढं बसेल तेवढं मी घालून घेते मस्त खमंग असं हे आपल्याला तळून घ्यायचं आहे याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत पण गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम हीटवरतीच ठेवायची आहे कारण हे आपण थोडंसं जाड असं बनवलं आहे याला तळायला थोडासा उशीर लागेल आणि हे आपण जास्ती दिवस टिकवतो त्यामुळे खूप मस्त असं लो हीटवरती हे आपल्याला तळून आहे याला आता तुम्ही बघू शकताय छान असा कलर आलाय आणि छान तळलं गेलं हे मी आता बाजूला काढून घेते हे तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचं देखील बनवू शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त खमंग खुसखुशीत असा हा आपला स्नॅक तयार आहे याच्यावरती पाव चमचा मीठ टाकायचं आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि जे गरम तेल आहे ते गरम तेल एक चमचा याच्यावरती घालायचं थोडासा चाट मसाला घालायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे तुम्ही एका एअरटाईट डब्यामध्ये भरून एक महिनाभर ठेवून खाऊ शकता मस्त असे हे काजू नमकीन तयार आहेत तुम्ही देखील नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद